बाकी चर्चा काय होणार त्यावेळेनंतर मी असणारच आहे. माझी अशी अपेक्षा आहे की मुख्यमंत्री येतील नाही येतील कधी येतील काय करतील दिल्लीतनं त्यांना कधी सोडलं जाईल पुन्हा अर्ध विमान अर्ध्या वाटेत आल्यानंतर परत बोलवलं गेलं तर आज ठराव मांडला जाईल की नाही मला माहिती नाही. पण हे आपलं सार्वभौम सभागृह आहे विधिमंडळाने हा ठराव आजच्या आज करावा आणि केंद्र सरकारकडे पाठवावा अशी माझी नम्र विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या बाबतीत सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब म्हणाले की ते येतील का नाही येतील निम्या वाटेतनं त्यांना परत बोलवलं जाईल का. माननीय मुख्यमंत्री महोदय हे गुरु गोविंद सिंगांच्या जो शताब्दीचा कार्यक्रम आहे की ज्या गुरु गोविंद सिंगांची नांदेडला मोठी समाधी आणि मोठं त्यांचं स्मारक आहे त्या कार्यक्रमाला राज्याचे प्रतिनिधी म्हणून तिथे अभिवादन करण्याच्या कार्यक्रमाला केवळ गेलेले आहेत. दुपारपर्यंत माननीय मुख्यमंत्री विधिमंडळामध्ये विधानसभेत विधान परिषदेमध्ये येणार आहेत त्यामुळे नाहक एका महत्वाच्या धार्मिक अभिवादनाच्या कार्यक्रमाला राज्याचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्री राज्यातल्या 12 कोटी जनतेच्या वतीने तिथे गेलेले आहेत त्यामुळे केवळ अशा वक्तव्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या दिल्ली वारीबद्दल गैरसमज होऊ नये एवढं स्पष्टीकरण मंत्री म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांच्या वतीने मी देतोय.